मी संजीवनी गजानन काळे आणि माझे पती श्री गजानन श्रीकृष्ण काळे. आम्ही गेले 13 वर्ष संसार करत होते मी त्यांच्यासोबत. पण ह्या गेल्या 13 वर्षाचा संसाराचा जो प्रवास आहे ना, खूप भयंकर गेलेला आहे माझ्यासोबत. मी एकटीने संसार केला मी असं म्हणू शकते, कारण हे गेली 13 वर्ष तो राजकारणातच होता आणि मी त्याला आणि माझ्या मुलाला सांभाळतच आले होते. ह्या पूर्ण 13 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रचंड मानसिक त्रास, शारीरिक छळ तर तो होताच, पण जातीवाचक शिवीगाळ म्हणा, सगळ्याच गोष्टी, म्हणजे मी तुम्हाला ना सांगू, आता मी ह्याच्या तुम्हाला सांगू नाही शकत आहे की मी काय त्रास सहन केलेला आहे. पण मी इन शॉर्ट एवढंच सांगेन की हा 13 वर्षाचा प्रवास आहे ना, माझा खूप दुःखकर झालेला आहे. आज मी जे आहे ना, माझ्या मुलामुळे आहे. आज माझं जे जगणं आहे ना, ते फक्त माझ्या मुलामुळे आहे. मी माझ्या हस्बंडला आजही तेवढंच प्रेम करते आहे, पण आज ही जी वेळ आली आहे ना, मी आज FIR दाखल केली आहे. आज ही वेळ आणली ना, ती फक्त गजाननने आणलेली आहे, गजाननच्या बाहेर खालीपणामुळे आणलेली आहे. गेल्या 2018 पासून त्याने खूप क्लिअरली माझ्यासमोर असे अफेअर करून दाखवले आहेत, समजावून पण तो माणूस समजलेला नाही आहे. आणि आता अशी वेळ आली ना की मला ह्या गोष्टी कराव्या लागल्या लिगली माझ्या मुलासाठी. मी लिटरली त्याला 2 महिन्यापासून म्हणते की मला पैसे हवेत घरी खर्चायला, पण त्याने ते दिलेले नाही आहेत. मला माझ्या मुलाला मग मी कसं वाढवणार? तू प्रचंड पैसा कमवलेला माणूस आहे. तू म्हणतोस ना की निर्मिकच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा प्रचंड पैसा मी कमवला आहे किंवा कमवणार आहे. अरे साल्या, 2 महिने झाले मी तुझ्याकडे पैसे मागते, तुला ते द्यायलासुद्धा नाही येत माझ्याकडे. मग मी सांग मी काय करायला पाहिजे? तो मला म्हटलं, तू माझं काहीही बिघडू शकत नाही, 2 दिवस चर्चा होईल आणि त्याच्यानंतर सगळे विसरून जातील. असं नसतं. असं जर असतं ना, तर त्याचं उत्तर मी हे दाखवते तुम्हाला. आज मी FIR करून आली आहे, खूप प्रचंड त्रासात करून आली. एक म्हण म्हणत होतं करू नको प्रेमामुळे, पण एक म्हण म्हणत होतं की मुलगा आहे तुझा समोर आणि त्याला तुला वाढवायचं आहे ना, तर ह्या माणसाला धडा शिकवणं गरजेचं आहे. कारण अशी बरीच माणसं आहेत आणि त्या महिलांसाठी पण मी सांगते की तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि जातीवाचक शिवीगाळ असेल किंवा घरामध्ये जो कोणताही त्रास असेल नवऱ्यापासून, तुम्ही नक्की खंबीरपणे उभे राहा, तुम्ही यांना त्रास सहन करू नका. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.